भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून हो। आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य सेनानी बुधू भगत आणि भारताच्या स्वर कोकिळा आणि स्वातंत्र्य सैनिक सरोजिनी नायडू यांच्याविषयी तेरा फेब्रुवारी म्हणजे स्वातंत्र्य सेनानी बुधू भगत यांची पुण्यतिथी बुधू भगत यांचा जन्म सतरा फेब्रुवारी सतराशे ब्याण्णवला रांची जिल्ह्याच्या सिलागाई नावाच्या खेड्यात झाला होता अठराशे एकतीस बत्तीसमध्ये छोटा नागपूर पठाराच्या भागात झालेल्या कोलांच्या उठावाचं नेतृत्व त्यांनी केलं या उठावाला लर्का आंदोलन असंही म्हणतात बुधू भगत यांनी ब्रिटिशांशी एकनिष्ठ असणाऱ्या स्थानिक जमीनदारांच्या विरोधात कोलांच्या लढ्याचं नेतृत्व केलं वनांमधल्या साधनसंपत्तीचं संरक्षण करण्याचीही त्यांची इच्छा होती उठावाच्या वेळी ब्रिटिश सैनिकांनी अनेक निरपराध कोलांना जिवे मारलं अगदी वृद्ध बालकं आणि स्त्रियांनाही सोडलं नाही लोकांचे प्राण वाचवण्यासाठी बुधुभगत यांनी हलधर आणि गिरीधर या आपल्या मुलांसह लढ्यात उडी घेतली बुधू यांनी पराक्रमाची शर्थ केली पण अखेर कॅप्टन इम्पेच्या नेतृत्वातल्या ब्रिटिश लष्करानं त्यांना वेढा घातलाच निर्दयी लष्कर निष्पाप खेडूतांना सोडणार नाही याची बुधू भगत यांना खात्रीच होती त्यामुळे आपल्या बांधवांचे प्राण वाचवण्यासाठी बुधू यांनी शरणागतीची तयारी दाखवली मात्र त्या क्रूरकर्मा ब्रिटिश अधिकाऱ्यानं जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश आपल्या सैन्याला दिलेच त्यातच कोलांच्या या शूरवीर जननायकाला तेरा फेब्रुवारी अठराशे बत्तीसला वीरमरण आलं भारतमातेच्या या पराक्रमी सुपुत्राला शतशः वंदन तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी हा भारताच्या नायटिंगेल म्हणजेच स्वरकोकिला सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस हैदराबादमधल्या एका बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला सरोजिनी चट्टोपाध्याय हे त्यांचं मूळ नाव मद्रास लंडन आणि केम्ब्रिज या तीन ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं इंग्लंडमध्ये स्त्रियांच्या मताधिकारासाठी झालेल्या मोहिमेत थोडा कार्याचा अनुभव घेतल्यावर त्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे आकृष्ट झाल्या अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्या हैदराबादला परतल्या त्याच वर्षी गोविंदराजलू नायडू यांच्याशी त्या, त्या विवाहबद्ध झाल्या एकोणीसशे वीसच्या दशकात असहकार चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला एकोणीसशे चोवीसमध्ये सरोजिनी नायडू भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशानं आफ्रिकेच्या पूर्व आणि दक्षिण भागाच्या दौऱ्यावर गेल्या एकोणीसशे पंचवीसमध्ये राष्ट्रीय सभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी सूत्र स्वीकारली भारतीय स्वातंत्र्य संग्रामाबद्दल जागृती करण्यासाठी त्या एकोणीसशे अठ्ठावीस एकोणतीसमध्ये उत्तर अमेरिकेलाही गेल्या भारतात परतल्यावर ब्रिटिश विरोधी कारवायांमुळे एकोणीसशे तीस ते एकोणीसशे त्रेचाळीसच्या दरम्यान त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी त्या गांधींबरोबर लंडनलाही गेल्या होत्या भारताच्या घटना समितीसमोर अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला बोलताना त्यांनी भारताच्या राज्यघटनेचं महत्त्व विशद केलं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून भारताला मुक्ती मिळाल्यावर नायडू यांची संयुक्त प्रांताच्या म्हणजेच आजच्या उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली अर्थात त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल ठरल्या शेवटपर्यंत म्हणजेच दोन मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला मृत्यू होईपर्यंत त्या तिथल्या राज्यपाल पदावर कार्यरत होत्या सरोजिनी नायडू या सिद्धहस्त लेखिका आणि संवेदनशील कवयित्रीही होत्या वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी लेखन कार्याला प्रारंभ केला त्यांचा पहिला काव्यसंग्रह गोल्डन थ्रेशोल्ड म्हणजेच सोनेरी उंबरठा एकोणीसशे पाचमध्ये लंडनमध्ये प्रकाशित झाला विविध प्रतिमांचा सुयोग्य उपयोग केलेलं समृद्ध लेखन आणि संपन्न भारताचं कसदार वर्णन ही सरोजिनी नायडू यांची ओळख आहे त्यांच्या प्रखर राष्ट्रवादी विचारांचा आरसा म्हणता येईल असा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह द बर्ड ऑफ टाईम म्हणजे कालपक्षी एकोणीसशे बारामध्ये प्रकाशित झाला द गिफ्ट ऑफ इंडिया या त्यांच्या कवितेनं ब्रिटिशांकडून होत असलेला भारतीय मातांचा छळ आणि भारतमातेचं शोषण यावर घणाघाती टीका केली त्यांच्या अनेक कविता द सेपरेट फ्लूट म्हणजे सत्ताधारी बासरी आणि द फेदर ऑफ द डॉन म्हणजेच पहाट पीस या नावाच्या संग्रहांमध्ये संकलित करण्यात आल्या आहेत